देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे सुद्धा दिल्लीमध्ये आहेत आणि आता काही वेळापूर्वीच राज ठाकरे देखील दिल्लीसाठी रवाना झालेत. राज ठाकरे यांच्यासोबत अमित ठाकरे देखील आहेत आणि आज महायुतीमध्ये मनसेच्या एंट्री संदर्भामध्ये बैठक होणार आहे अशी ही बातमी समोर आलेली आहे. TV9 मराठीची एक्सक्लुझिव्ह ही बातमी. गेल्या आठवड्यापासून हे हा दुसरा दौरा आहे राज ठाकरे यांचा, दिल्ली दौरा. राज ठाकरे तसंच अमित ठाकरे आणखी त्यांचे दोन सहकारी हे आता दिल्लीसाठी रवाना झाले आहेत. मनसेचे नेते प्रकाश महाजन आपल्यासोबत आहेत. प्रकाशजी, स्वागत तुमचं. राज ठाकरे आता दिल्लीसाठी रवाना झालेत, ही दुसरी त्यांची दिल्लीवारी आहे. आज अंतिम फैसला होणार महायुतीमध्ये जाण्यासाठी. स्वतः राज साहेब गेल्यामुळे ते निर्णय ते स्वतः घेतील, पण मला असं वाटतं की हिंदुत्वाच्या प्रश्न आडकाठी यायला काही तसं दिसत नाही, त्याच्यामुळे एखाद्या हिंदुत्वाच्या प्रश्नावर युती होऊ शकते. पण गेल्या काही दिवसांमध्ये चर्चा सुरू होत्या, आज त्यावर शिक्कामोर्तब होईल असं वाटतं, कारण आता लोकसभा निवडणुका जाहीर झालेत, त्यामुळे ह्यावर थोडीशी घाई करायला हवी असं नाही का वाटत? आता स्वतः राज साहेबच पुढाकार घेऊन जे दिल्लीला त्यासाठी गेले असतील तर निश्चित चांगला निर्णय येईल त्याच्याकडून. जर महायुतीमध्ये जाण्याचा निर्णय झाला तर मग कुठली जागा मनसेसाठी हवी असेल, किती जागा या म्हणजे मनसेला हव्या असतील? ते पहा, सर्वस्व प्रश्न फक्त राज साहेब त्याच्यावर उत्तर देऊ शकतील. राज साहेब जे सांगतील ते आम्हा कार्यकर्त्यांना बंधनकारक राहतात. राज साहेब किती जागा मागतील, युती किती जागा देईल, हा अगदी फार उच्च पातळीवरचा प्रश्न आहे. तो इतका प्राथमिक आहे की ते बाहेर आल्याशिवाय काहीच करणार नाही, त्या चर्चेतून काय निघणार. धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बोललात त्याबद्दल. मनसेचे नेते प्रकाश महाजन आपल्याशी बोलत होते. राज ठाकरे दिल्लीकडे रवाना झालेत, अमित ठाकरे ही राज ठाकरे यांच्या सोबत आहेत. गेल्या आठवडाभरातला राज ठाकरे यांचा हा दुसरा दिल्ली दौरा आहे आणि आजच देवेंद्र फडणवीस देखील दिल्लीत आहेत, चंद्रशेखर बावनकुळे हे देखील दिल्लीमध्ये आहेत. तर ही एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय की राज ठाकरे चार्टर्ड प्लेननं दिल्लीसाठी रवाना झालेत.